नमस्कार, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद। मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतोय की 1 मेपासून आपण 18 ते 44 या वयोगटाचं वैक्सीनेशन किंवा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलाय। यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त 5 केंद्राची निवड केलेली आहे। मला सगळ्या नागरिकांना सांगायचं आहे की हे जे लसीकरण आहे प्री प्लॅन्ड लसीकरण आहे, म्हणजे या लसीकरणासाठी आपल्याला प्रथम आपल्या नावाची नोंदणी कोविन ॲप किंवा आरोग्य सेतू ॲपवर करायची आहे। मित्रांनो, ही नोंदणी आपल्याला ऑनलाईन करायची आहे। ऑनलाईन नोंदणी केल्याच्यानंतर आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून एक रेफरन्स आयडी मिळेल आणि रेफरन्स आयडी मिळाल्याच्यानंतर ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपल्या लसीकरणाची अपॉइंटमेंट बुक होणार आहे। ही अपॉइंटमेंट बुक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर सेंटरचं नाव, तारीख आणि वेळ नमूद दिली जाणार आहे। आणि माझी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की अशी तारीख वेळ आल्याच्यानंतर, म्हणजे अपॉइंटमेंट मिळाल्याच्यानंतरच आपण सेंटरवर जायचं आहे। माझ्या असं लक्षात आणून दिलं की बरेचसे नागरिक नाव नोंदवत आहेत आणि बिना अपॉइंटमेंट मिळायच्या आधीच सेंटरला चाललेले आहेत, किंवा काही नागरिक नाव न नोंदवता सरळ सेंटरवर चाललेले आहेत। त्याच्यामुळे काय होतंय की सध्या कोविड-19 रोगाचा या महामारीचा प्रादुर्भाव आहे, त्याच्यामुळे आपली जर अनावश्यक आपण मुवमेंट केली तर ह्या महामारीचा प्रादुर्भाव वाढण्यास किंवा संसर्ग वाढण्यासही त्याच्यामुळे हातभार लागेल। म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु हे प्री प्लॅन्ड रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीच्या नंतर रेफरन्स आयडीच्या नंतर तुम्हाला मिळालेला अपॉइंटमेंटचा मेसेज आणि त्याच्यानंतर लसीकरण, ही शेड्यूल जर आपण पाळलं तर मला वाटतं या लसीकरणाच्या मोहिमेला आपण निश्चित चांगल्या प्रकारे मदत कराल। अजून एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची की बरेचसे नागरिक, माझे नागरिक मित्र आहेत की जे 45 वर्षापेक्षा जास्त आहेत, त्यांनी पहिला डोस घेतलेला आहे आणि ते दुसऱ्या डोसची वाट बघतायत। माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की मी आजच माननीय आयुक्त आरोग्यसेवा यांच्याशी बोललो, माझा प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त लस जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घ्यायची आणि लवकरच ही लस उपलब्ध होत आहे। त्याच्यामुळे ज्यांचा सेकंड डोस राहिलेला आहे, म्हणजे तो कोविशिल्डच्या संदर्भातला असेल किंवा कोवॅक्सिनचा असेल, याच्या संदर्भातही जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न चालू आहे। लस लवकरच आपल्याला प्राप्त होते, त्यामुळे आपणही आपलंही लसीकरणाची दुसऱ्या डोसच्या संदर्भातली कारवाई आम्ही करणार आहोत। माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हा जो जिल्हा प्रशासनाचा मेसेज आहे, प्लीज याला आपण सशी मला कोविड-19च्या लढ्यामध्ये खूप चांगली मदत केली। जेवढे आमचे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या संदर्भातले आपले मेसेज होते की तुम्ही मास्क लावा, रस्त्यावर अनावश्यक कामासाठी निघू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, नागरिकांनी खूप चांगली मदत केली आणि त्याचा परिणाम म्हणून आपले लोक म्हणजे पेशंटच्या संख्येमध्ये थोडीशी कमी पेशंटची संख्या पण कमी व्हायला लागली। तसंच लसीकरणाच्या बाबतीतही आजच्या सूचनांची आपण दखल घ्यावी। जय हिंद, धन्यवाद।